बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लाल लक्ष्मी कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. हा घे तू हे खा. हा काय बाबा तुम्ही आधीच पेड आहे नाही त्यांचा चांगलं हे प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून. ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेढा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा. आय कांट बिलीव. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून. ते यासाठीच आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. नमस्कार मी संकेत पाटील. आपण पाहताय वज्रधारे न्यूज. आपण दररोज पाहतोय की हवामानात दररोज बदल होतोय. सकाळी ऊन पडलं तर दुपारी पाऊस पडतो तर संध्याकाळी थंडी असते. हवामानातील होणारे हे बदल जाणून घेण्यासाठी आपण आज आपल्याबरोबर आहेत की हवामान तज्ञ महाराष्ट्राचे पंजाब रोड सर नमस्कार. तुमचं वज्रधारीमध्ये एक सामान्य घरातील सामान्य कुटुंबातील शेतकरी ते हवामान तज्ञ वया अंशकालीन टीचर हा प्रवास नेमका कसा हे प्रेक्षकांना आवडेल सांगायला. मी काय करतो पहिलं माझे वडील आम्ही शेती करायचो 1995 ला. मग ती शेती सगळी कशा व्हायची हवामान आधारित राहायची निसर्गा आधारित राहायची. मग वडिलाच्या शेतीचं नुकसान व्हायचं. मग त्यावेळेसपासून काय झालं थोडी ओढ निर्माण झाली आपणही काय करावं तर हवामानाबद्दल हे करणं. मग 8वीला असताना काय केलं भूगोला अभ्यास सुरुवात केला आणि 8वीलासुद्धा नंतर 8वीलासुद्धा मी पाऊस सांगू शकत होतो आमच्या मुलांना सांगायचो त्या काळात 8वीला शिकत असताना. म्हणजे इतका अभ्यास झाला होता म्हणजे वडील काही माहिती सांगायचे. मग हे असा अभ्यास वाढत गेला. नंतर सीडीएकचा कोर्स केला 1997 ला. सीडीएकचा कोर्स केला सॅटेलाइट बघण्यासाठी. मग योगन 2004 ला मोबाईल घाला त्याद्वारे टेक्स्ट मेसेज करायचो. मग तसंच नंतर 2013-14-15 ला ऑनलाईन मोबाईल आलं व्हॉट्सअप आलं जिओ आलं. मग मी काय केलं या 36 जिल्ह्याचे 36 ग्रुप केले. त्याच्यात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी असे वेगवेगळे भाग केले. मग 2014-15 ला मी 700 ग्रुप तयार केले. 700 ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मेसेज करत असतो. आणि हे करत असताना जर एखाद्या दिवस गुजरातकडून आला तर मग काय करायचं उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मेसेज करायचं आणि त्यांचं नुकसान वाचायचं असं हे काम करत असतो. पण हे काम करत असताना किती वर्ष हवामान क्षेत्रात तुम्ही शिरला. तुमच्या लक्ष्मी पूजनाला सुवर्ण झळाळी देण्यासाठी तसेच दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची स्पेशल ऑफर. हर्ष ज्वेलर्स मध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा. आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने 916 हॉलमार्क ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील. मंगळसूत्र हार झुमके घंटण फॅन्सी टॉप आणि पायलसह विविध प्रकारच्या दागिनांचं माहेर घर. खरेदीसाठी आत्ताच भेट द्या प्रोप्रायटर सीताराम मुचडे. आमचा पत्ता नगरपालिका गाळा नंबर 29 लेंगरे रोड विटा. बारा तेरा वर्षाला 13 वर्षाला असतानाच मी सांगत होतो हवामानाचा अंदाज सांगायचं. म्हणजे वडील सांगायचे मग त्या गोष्टी सगळ्या उपजत राहिल्या. तर हे करत असताना मग त्या ग्रुपच्या माध्यमातून असे ग्रुप तयार केले आणि मी करत असताना ही जी सेवा करतो ही निःशुल्क करतो. म्हणजे 1 रुपयासुद्धा कोणाकोण घेत नाही. हो महाराष्ट्र आणि मी मेसेज टाकल्याच्या नंतर रात्री किती वाजता रात्री 2 वाजता उठतो 3 ला उठतो. जर शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं तर तितक्या रात्री उठून मेसेज टाकतो. 3 मिनिटात 2 लाख शेतकऱ्यांना मेसेज जातो आणि रात्रीपर्यंत तोच मेसेज महाराष्ट्रातील 42,260 गावामध्ये
3 कोटी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर जातो आणि शेतकऱ्यांचं नुकसान होतं. 700 ग्रुप मोबाईल मध्ये तुमचे आहेत? आहेत आहेत, 700 पेक्षा जास्त आहेत. म्हटलं की संध्याकाळी उठून मी ग्रुपवर मेसेज टाकतो, तर झोपता किती तास नेमकं? मी काय करत असतो आता ते एक सांगतो. मी काय झालं, मी महाराष्ट्रभर फिरत असतो. मी एक ठरविले, माझ्या शेतकऱ्याचं नुकसान हे निसर्गामुळे होतंय आणि याचा आपल्याला अभ्यास आहे. मग आपण जन्म घेतला तर आपण काहीतरी ऋण फेडणे म्हणून मी ठरविलंय या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही, त्यांचं काडीचं देखील नुकसान होऊ देणार नाही. सोयाबीन असो, हळद असो, ऊस असो या द्राक्ष असो, कोणत्या पिकाचं नुकसान होऊ देणार नाही. कारण की हे करत असताना काय झालं की जी शेतकऱ्यांची शेती होती ही निसर्गावर राहायची, कोणी सांगायला तयार नव्हतं. मग स्वतः अंशकालीन टीचर असल्याच्या कारणानं माझ्याकडे 10 एकर शेती, 10 एकर शेतीमध्ये सोयाबीन हरभरा करायचं आणि उरलेल्या शेतकऱ्यांची मदत करण्याचं. सोयाबीनचं मी प्रगतशील शेतकरी आहे. मी कापसामध्ये सुद्धा हायेस्ट उत्पन्न काढले, सोयाबीनबद्दल काढले, हरभऱ्याबद्दल काढले. पण एक सांगू इच्छितो की भविष्यामध्ये शेतकऱ्याचं मात्र नुकसान होऊ देणार नाही. कारण की खूप अभ्यास केलेला या शेतकऱ्याची किती फिरलं ते सांगतो. 1.5 वर्षामध्ये मी 14,000 गावाला भेटलो. 1.5 वर्ष आणि मी एक माझ्या मित्राची गाडी कृष्णा मोरे म्हणून, त्याची जी बोलेरो गाडी होती आपली लाँग बोलेरो आहे, 1.5 वर्षात 1.25 लाख किलोमीटर फिरलो आणि 1.25 लाख फिरलं असल्याच्या कारणाने 14,000 गावाला भेटी दिल्या आणि शेतकऱ्यांचं नुकसान वाचल्यामुळं माझे 7,500 शेतकऱ्यांनी माझा सत्कार केला. नॉनस्टॉप दररोज 5-5, 7-7 हजार लोकांना भेटत असतो. महिन्यातून जवळपास 40-50 हजार शेतकऱ्याला भेटत असतो. इतकं काम चालूच असतं. आणखीन एक ठरवलं, आणखीन 1.5 वर्ष आणखीन असंच फिरत राहणार. सगळ्या महाराष्ट्रातल्या गावोगावामध्ये जाणार आणि सगळ्याला माहिती देणार दररोज जी ही माहिती, हवामान कसं असतं, कुठं असतं, बदल काय होता, नेमका पाऊस येण्याची कारणे, न येण्याची कारणं, वीज कशी पडते, कुठून पडते, गारपीट कशी होते, गारपीट होण्याची कारणे, तसेच आयएमडीचं कुठं चुकतंय. तुमचं तंतुतंत बरोबर येत असलं तर आयएमडीचं हवामान थोडासा चुकतोय. नाही, तो त्यांचा अभ्यास आहे. ते कसं त्यांच्याबद्दल आपण बोलू, ते त्यांचे तज्ज्ञ व्यक्ती आहेत, माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत आणि ते त्यांच्या अभ्यासाद्वारे ते त्यांचं सांगत राहतात. मी माझं वैयक्तिक सांगत असतो. आता भविष्यामध्ये त्यांचे सुद्धा आनंद चांगले येतील, कारण की त्यांना सुद्धा मी फोनवर बोलले, आम्ही चर्चा झाली आणि त्यांना काही ज्या गोष्टी त्यांना नव्हत्या माहीत त्या सुद्धा कळविल्या आणि जे मला माहीत नव्हत्या मी त्यांच्याकडून घेतल्या. म्हणजे एकूण ज्ञान घेणं हे म्हणजे जवळपास आठवड्याभराचा पुढचा मागचा अंदाज देते. पण पंजाब रोड एक महिन्याचा अंदाज देतात, ते कसं काय? मी ते माझा अभ्यास आहे माझा, म्हणजे मी स्वतः अभ्यास करत असतो. मी काय करत असतो, मी जे बघतो हे मी माझ्या शेतकऱ्याच्या हितात या दृष्टीने बघतो म्हणून मला हे कळतंय. म्हणजे सगळ्यात सोपं सांगतो, जर आपण याच्या मागं बघितलं तर रब्बी हंगाम किंवा खरीप हंगाम हा बरोबर त्याच त्या वेळी येत होता, पण ह्या अलीकडच्या काही वर्षात तो पुढे जातो, हे कशामुळे असेल? ते कसं असतं, कधी कधी काय होते वाऱ्याच्या बदलानुसार होते. वारे बदल झाला की मग दिशा, ठिकाण, वेळ बदलायला, मग त्याच्यामुळे मागं जरी गेलं तर मग थोडं पुढं देखील सरकत आहे. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा. आता आपण जिथं बसलोय ताजगाव क्षेत्रात, हे ताजगाव द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखलं जातं. काल परवाच ताजगावच्या पूर्व भागात तुम्ही आता जाणार आहे तिथं, की जवळपास 1 ते 2 टन द्राक्ष फेकून द्यावे लागले का तर हवामानामुळे. इथल्या द्राक्ष शेतीला आणि ऊस शेतीला काय उपाय सांगता येईल की द्राक्ष शेती आणि ऊस शेती वाचवण्यासाठी? द्राक्ष शेतीवाल्याला काय झालं, मी इथल्या द्राक्ष शेतीवाल्याशी खूप चर्चा केली. इथले ते संजीव भाऊ आहेत म्हणून माझे मित्र आहेत, तर त्यांच्या माध्यमातून खूप इकडे ग्रुप वाढले. तर त्यांचा नामता आताच आमचा विषय झाला की त्यांना मी म्हटलं की ते म्हटले की इथं पहिला हवामान अंदाज भेटत नव्हता आणि मी म्हटलं आता तुम्ही घाबरत जाऊ नका, तुम्हाला दर 10 दिवसाला मी मेसेज करत जाईल आणि तुमचं नुकसान वाचत जाईल. तुम्हाला थंडी कधी येणार, दव पडणार का नाही, दर कशामुळे पडतं, दर म्हणजे वदार कशामुळे पडतं हे आधी सांगत जाईल. नेमकं हे दव पडल्यामुळे काय होईल की ती भुरी येत, आपलं भुरी यायली वाटतात द्राक्षावर जास्त, मग ते कशामुळे पडतं हे सुद्धा त्यांना कल्पना दिलेली.
मिळाले, तुमचे इंटरव्ह्यू पाहिले, त्यात तुम्ही प्रत्येक वेळी म्हणता की हवामानाचे 20 ते 25 पॅरामीटर्स आहेत, ते काय असेल ढोबळमानाने जुन्या पारंपरिक पद्धती? हा, त्याच्यानुसार आता मी काय करत असतो, हे सॅटेलाइट नुसत्या निसर्ग उपग्रह आधारित न राहता मी निसर्गामधले असे इंडिकेटर शोधून काढले, पाऊस येण्याची कारणं न येण्याची कारणं, त्याच्यामधलं एक कारण सांगतो. समजा दिवस मावळत असताना काय होतं, मग माझा मेसेज काही शेतकऱ्याकडे जात नाही, मग त्यांना मग पाऊस कसा येणार कसं ओळख येणार, त्यासाठी मी 2-2 तास स्पीच करतो, भाषण करत असतो, त्यांना ते माहिती देत असतो, आणि हे केल्याच्या नंतर काय करत असतो, पाऊस येण्याची कारणे सांगतो. जर दिवस मावळत असताना पश्चिम दिशेला काय होतं की दिवस मावळत असताना तांबडं आभाळ होतं, तांबडं आभाळ झालं की समजायचं 72 तासात तिथं येऊन पाऊस पडतो, हे निसर्गात झाल्यानंतर 72 तासात पाऊस येणार. हो, आणि पावसाळ्यामध्ये समजा आणखीन एक सांगतो, असे हे जे लाईट असतात ट्यूब असतात, लाईटवर ट्यूबवर पावसाळ्यामध्ये किडे आले पाकोळे आल्या की समजायचं 3 दिवसात पाऊस येणार, म्हणजे हे गणित लक्षात ठेवायचं. आणि आणखीन एक सांगतो की कावळा उंचीवर घरट बांधतो, याचं काय तिथं कसं आहे, म्हणजे कावळ्यानं ज्या वर्षी पाऊस का पक्ष्याला कळते आधी की पाऊस होणार आहे की नाही, मग कावळ्याने घरट उंच झाडाव केलं की त्यावर्षी पाऊस कमी होतो, आणि कावळ्याने घरट मध्यभागी केलं की त्यावर्षी पाऊस जास्त होतो, असे खूप काही कारण आहे. आंब्याच्या झाडावर सुद्धा अंदाज सांगतो तो, म्हणजे गावरान आंबा सुद्धा काय करतं, पहिले काय झालं, मग मी तुम्हाला एक सांगलो काय झालं, जे माझा मेसेज जात होता सगळ्या शेतकऱ्यापर्यंत जात नव्हता, मग शेतकऱ्यासाठी असे शोधून काढले की त्यांना म्हटलं तुमचं गावरान आंबा सुद्धा तुम्हाला हवामानाचा अंदाज देते, मग शेतकरी म्हणतात कसं अंदाज देते, मी त्यांना म्हटलं ज्या वर्षी गावरान आंबाला कैऱ्या लागल्या, आणि कैऱ्या लागल्याच्या नंतर त्या आंब्याचा तुम्ही पिकू घातला आणि रस खूप खाल्ला हे समजायचं त्यावर्षी दुष्काळ पडतो, दुष्काळ होतो. 2017 पर्यंत महाराष्ट्रातल्या लोकांनी इतका रस खाल्ला दुष्काळाला सामना करावा. हे म्हणजे काय होतं, पहिले 1970-80 म्हणजे हवामान अंदाज देणारं कोणीच नव्हतं, मग हे काय केलं निसर्गच सांगतंय की मी कसं वागायचं कसं नाही. आणि 2018 गावरान आंब्याला कैऱ्या लागल्या होत्या पण टिकल्या नाही, अवकाळी पावसाला पडून गेल्या, रसच खायला भेटला नाही, आणि जे मार्केटला येतात ना तुम्ही म्हणता मग हे कसे, हे दुसऱ्या राज्यातले आंबे असतात. तुम्ही आताच म्हणता की मी प्रगतशील शेतकरी आहे, इथं सुद्धा प्रगतशील शेतकरी आहेत, पण हवामानामुळे त्यांचं दरवर्षीचं उत्पादन कमी होतं आणि बऱ्यापास ते अधोगतीत जातात, तर शेतकऱ्याला जोडधंद्याची गरज आहे का आता? हो, शेतकऱ्याने काय करायला पाहिजे, एक तर हवामान आधारित शेती करायची, निसर्गावर आधारित करायची, बदलत्या वातावरणावर शेती करायची, कारण की वातावरण बदलत आहे, हवामान बदलत आहे, म्हणून शेतील जोडधंद्याची सुद्धा आवश्यक आहे. शेतीला जोडधंदा पाहिजेत, म्हणजे 2-2 पिकं 3-3 पिकं करायला पाहिजेत, म्हणजे एक जरी फेल गेलं तर दुसरं येतं. आता आणखीन आता आमच्या इथं काय झालं की पहिले शेतकऱ्यांचं काय होतं, ज्या विद्यापीठानं जाती तयार केल्या होत्या पूर्वीच्या, त्या नेमक्या पावसात सापडत होत्या, मग मी काय केलं, परभणी विद्यापीठ, राहुरी विद्यापीठ, अकोला विद्यापीठ, त्या विद्यापीठाशी तज्ज्ञांशी भेटायला घेतल्या, त्यांना म्हटलं तुम्ही सोयाबीनची अशा जाती तयार करा, 10 दिवस मागे ढकला नसता 10 दिवस पुढे ढकला, तर आपल्या राहुरी विद्यापीठाने फुले संगमन फुले किमे एक सोयाबीनची जात केली, तिला एकरी 18 क्विंटलचा आवर जाईल. आमच्या इथलं बाजूच्या गंगा मसल्याच्या शेतकऱ्याला 2 एकरमध्ये 38 क्विंटल सोयाबीन झाली, काही शेतकऱ्याला 3 एकरमध्ये 60 क्विंटल झाली. आणि तसेच परभणी विद्यापीठानं काय केलं, एक मेत्रे साहेब येतं, मेत्रे साहेब पैदासकार येते, समजा सोयाबीनची जात तयार केली, अशी एक सोयाबीनची 612 जात तयार केली. समजा 1 महिना पाऊस उभी राहिली, 1 महिना पाऊस सुरू राहिला तर त्या पावसात त्या शेंगा फुटणार नाही काहीच नाही, आणि जर 1 वर्ष जरी आपण त्या उन्हामध्ये टांगून ठेवल्या त्या सोयाबीनचं वाळलेलं धा तर तिच्या शेंगा फुटणार नाही, अशी जात आमच्या परभणी विद्यापीठाने केली. आणि हे विद्यापीठ काय करायले की दरवर्षी जाती तयार करायले आणि आपल्या शेतकऱ्याचा फायदा व्हायला, म्हणून भविष्यामध्ये विद्यापीठाचं देखील खूप मोलाचं कार्य. तुम्ही प्रत्येक वेळी सांगता की मला खूप फोन येतात की माझा बाबा उद्या घरचं लग्न आहे किंवा उद्या कार्यक्रम आहे, तो एखादा किस्सा असेल तर नक्कीच आवडेल. काय झालं की हे काम करत असताना काय झालं, नुसतं मी शेतकऱ्याचीच मदत नाही करत तर माझ्याकडे दररोज 2-4 गाड्या येतात, कशामुळं एखाद्याचं लग्नाची तीत काढली असली तर मग पावसाळ्याच्या त्यांनी लग्न तीत काढली की ते विचारतात मग आमचं ह्या दिवशी लग्न आहे, मग मी त्यांचं लोकेशन घेतो, मग त्यांचं लोकेशन घेऊन त्यांना अभ्यास करून रात्री मग सांगत असतो, पाऊस येणार असलं तर मंगल कार्यालयामध्ये ठेवा लावतो, असे खूप आहे. हेच काय नाही, आणखीन एक सांगतो, लग्न कार्याचं पैसे घेतात ते पण निस्वार्थच आहे. हो, निस्वार्थ. आणि पुन्हा विशेष आणखीन एक सांगतो, माझी मिसेस आहे शीतल डाक, तर माझ्या मिसेसेस सुद्धा मी महिलाचे ग्रुप तयार केले, मग त्या महिलाचे फोन कसे येतात ते एक सांगतो, मग त्या महिला म्हणतात मॅडम
साहेबाला म्हणा आज आम्ही दळण वाळू घातले पाऊस येईल का म्हणजे इथपर्यंत येतं. आणि दसरा काढतात ना बाया समजा ते घरीमध्ये, मग दसरा काढताना सुद्धा तिला फोन येतात, मॅडम आज आम्ही दसरा काढायला आहोत पाऊस येईल का. उन्हाळ्यामध्ये पापुडे घालताना बोटोळे करताना याच्या फोन चालत, म्हणजे इतकी मदत असं चालू ठेवतो. माझ्या घरापासून ते घर ते बस स्टँड 1 किलोमीटर अंतर आहे. मी खेड्यामध्ये राहतो आणि मला खेड्यामध्येच राहणं आवडते. तर गावात राहत असताना 1 किलोमीटर अंतर आहे, मला 1 तास तिथपर्यंत जायला लागते. मग कोणाची अडचण असलं कोणाला म्हणायचं सोयाबीन, समजा रस्त्यानं जरी फिरायला लागलो की तुम्हाला त्यांना म्हणत असतो तुम्ही सोयाबीन झाकून ठेवा आज पाऊस येणार असं सांगत सांगत. पण एक हे केलं की हे सांगत असताना सगळ्या महाराष्ट्राला म्हणतात म्हणजे खूप आनंदाचं वातावरण. शेतकऱ्यांना कुठं जरी गेलं की म्हणतात आपल्या शेतकऱ्याला सांगणारे एक जण तरी आहे म्हणते शेतकऱ्यांसाठी. मी मात्र सगळ्यांना कोणाची मदत करत असतो. पंजाबराव डग शेती शेतकऱ्यांच्या बरोबर गृहिणींची सुद्धा मदत करतात याच्यामुळे फिक्स झालं. असं कधी झालंय का की बाबा आपण हवामानाचा अंदाज दिलाय आणि त्या दिवशी हवामानाचा अंदाज पाऊस नाही म्हटला त्या दिवशी पाऊस पडलाय आणि कुठल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय का? असं झालंय का? नाही तसं नाही झालेलं नाही तसं. आणि कसं आहे काय होतं हे जे मी अंदाज देतो, पहिलं काय व्हायचं फक्त पूर्वी आपलं जे पहिले बातम्या द्यायचे तर फक्त विदर्भाचं याचं नाव सांगायचं. उलट मी काय करतो जिल्ह्यावाईज येतो अंदाज. आणि जर मग जिल्ह्यामध्ये कसं असतंय, आता तुमचा नगर सोलापूर जिल्हा धरला, एक टोक कुठं इकडल्या भागाकडे गेल्याने एक टोक इकडं, उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर असे वेगवेगळे भाग आहेत. मग आपण सोलापूरला दिला अंदाज, सोलापूरच्या इकडल्या भागात पाऊस पडत नाही इकडल्या पडत नाही, म्हणून त्याच्यामध्ये एक टीप दिलेली असते. हा अंदाज जिल्ह्यासाठी देत आहे. जर जवळजवळ जवळचे मित्र असले तर मी टायमिंगने सुद्धा सांगत असतो. हेच काय नाही मी महाराष्ट्रापुरता अंदाज देत नाही तर आपल्या भारतातला सुद्धा देखील सांगतो. बऱ्यापैकी डग सरांनी सगळं सांगितलेलं आहे. परवाच्या कार्यक्रमात सुद्धा ते म्हटले होते की इथून पुढे मी शेतकऱ्यांच्या काडीचंही नुकसान होऊन देणार नाही. त्याच पद्धतीनं त्यांनी जसं आजपर्यंत आपल्याला माहित होते की पंजाबराव डग हे फक्त शेतकऱ्यांचीच मदत करतात, पण त्यांच्या रूपानेच आज कळलं की ते गृहिणींची सुद्धा मदत करतात. तुम्ही आलात आज, धन्यवाद वेळात वेळ काढून. तुमच्या विविध शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल. ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाइन कन्सल्टिंग उपलब्ध. आमचा पत्ता डॉक्टर अभिजीत अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर विटा.